नमस्कार, मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. गणेशोत्सवाच्या काळात सुधागड तालुक्यात ढोल ताशा या पारंपरिक वादनाची मोठी क्रेज पाहायला मिळत आहे. कोरोना काळात 2 वर्षे निर्बंध होते, मात्र आता सर्व निर्बंध हटल्याने गणेशोत्सवात ढोल ताशा ध्वज पथकाला अधिक पसंती आहे. गणेशोत्सवात आपल्या ताल आणि लयबद्ध वादनाने हे ढोल ताशा पथक सगळ्यांचे लक्ष आकर्षित करत आहे. पारंपरिक संस्कृती टिकावी आणि तरुणांमध्ये विविध कौशल्यांचा विकास व्हावा या दृष्टीने जिल्ह्यातील अनेक ढोल ताशा ध्वज पथक प्रयत्न करत आहेत. जिल्ह्यात साधारण 15 ते 20 ढोल ताशा पथक आहेत. डीजे आणि डॉल्बीपेक्षा आता पारंपरिक वाद्यांकडे सगळेच जण आकृष्ट होत आहेत. म्हसळा तालुक्यातील देहेन आणि म्हसळा येथील पर्जन्यमापक यंत्रे सदोष आणि तांत्रिकदृष्ट्या चुकीच्या ठिकाणी बसवण्यात आल्याने पावसाची नोंद प्रकारे होत नाही, त्यामुळे नियोजन चुकत असल्याचे म्हसळा तालुक्यातील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. जिल्हा नियोजन आणि विकास परिषदेकडून तालुक्यातील खामगाव मंडळातील पर्जन्यमापक यंत्र देहेन येथील कृषी चिकित्सालय आणि म्हसळा मंडळातील पर्जन्यमापक यंत्र शहरातील मराठी शाळेत बसवण्यात आले आहे. घरे आणि झाडे यांच्या उंचीच्या चौपट अंतराच्या आत पर्जन्यमापक बसवू नये, वाऱ्यापासून तो संरक्षित असावा. पर्जन्यमापक कधीही उतार असलेल्या जमिनीवर, भिंती लागत इमारतींच्या गच्चीवर, भिंतीवर किंवा छपरावर बसवू नये अशा स्पष्ट तांत्रिक सूचना असूनही म्हसळा तालुक्याचे मुख्य पर्जन्यमापन केंद्र सदोष आणि तांत्रिकदृष्ट्या चुकीच्या ठिकाणी आहे. मात्र या ठिकाणच्या नोंदी महसूल विभागाकडे उपलब्ध नसल्याची माहिती समोर येत आहे. मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील पुणे लेनवर रविवारी रात्री 2 वेगवेगळे अपघात झाले. हा अपघात खासगी प्रवासी बस उलटून घडला असून यामध्ये 6 प्रवासी जखमी झाले, तर दुसऱ्या अपघातात रात्री गस्त घालणाऱ्या आपत्कालीन यंत्रणेचे कर्मचारी आणि पोलीस असे एकूण 6 जण जखमी झाले आहेत. याच दरम्यान द्रुतगती मार्गावर झालेल्या दुसऱ्या अपघातात पुणे बाजूकडे जात असताना रात्री 1:30 सुमारास फोर्ड इकोस्पोर्ट कारचे टायर निकामी झाल्याने ती शोल्डर लेनवर थांबली होती. त्यांच्या मदतीकरिता IRB डेल्टा फोर्स पेट्रोलिंग स्टाफ, खालापूर पोलीस ठाण्याच्या दरोडा प्रतिबंधक पथकामधील पोलीस आणि होमगार्ड यांच्यासह अन्य कर्मचारी पेट्रोलिंग जीपमधून आले. त्यावेळी अपघातग्रस्तांना मदत करत असताना पाठीमागून आलेल्या अज्ञात वाहनाने थांबलेल्या इकोस्पोर्ट कार आणि जीप तसेच शोल्डर लेनवर उभ्या असलेल्या पोलीस जीपला धडक दिली. या अपघातात IRB कंपनी डेल्टा फोर्स 6 जण जखमी झाले आहेत. त्यांनाही कामोठे येथील MGM हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. कुणबी समाजोन्नती संघ मुरुड जंजिरा विभागातील नांदले, चिंचघर, उसली, चाफेगाव, जमरूतखार, सावली, मिठागर या गावातील समाज बांधवांनी सालाबादप्रमाणे गौरी गणपती सण आणि 75वा अमृत महोत्सवी वर्षानिमित्त संयुक्त सभा नुकतीच झाली. या सभेत विधवा प्रथा बंद करून अशा महिलांना सन्मानाची वागणूक देण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. यावेळी समाजातील ज्येष्ठ व्यक्ती आणि समाज बांधवांनी या विषयावर आपले मत मांडून क्रांतिकारी निर्णयाचे स्वागत केले आणि समाजाला पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या. या सभेला ग्रामीण विभाग अध्यक्ष संतोष पाटील, मुंबई विभाग अध्यक्ष मंगेश पाटील, ग्रामीण सचिव सचिन पाटील तसेच मुंबई आणि ग्रामीण कार्यकारिणी कार्यकर्ते समाज बांधव उपस्थित होते. लाडक्या गणेशाची 5 दिवस मनोभावे पूजा अर्चा केल्यानंतर रायगडकरांनी सोमवारी त्याला भावपूर्ण वातावरणात निरोप दिला. गणपतींसोबत गौरींचेही वाजत गाजत विसर्जन करण्यात आले. सायंकाळी गणेश विसर्जन मिरवणुका विसर्जनस्थळी निघाल्या. रात्री उशिरापर्यंत मिरवणुका सुरू होत्या. विसर्जन काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. समुद्रकिनारी असलेल्या शहरांमध्ये तसेच गावांमध्ये समुद्रामध्ये विसर्जन करण्यात आले, तर काही गावांमध्ये तळे, नदी, ओढ्यात गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. पुढच्या वर्षी लवकर या अशी आर्जव करत ढोल ताशांच्या गजरात निघालेल्या या मिरवणुकांमध्ये गुलालाची उधळण होत होती. अलिबाग नगर परिषदेतर्फे समुद्रकिनारी गणेश भक्तांच्या स्वागतासाठी खास स्वागत कक्ष उभारण्यात आला होता. तेथून गणेश भक्तांना आवश्यक त्या सूचना दिल्या जात होत्या. आपल्या लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी अलिबागकरांनी समुद्रकिनारी गर्दी केली होती.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्याला धोका दिला. मोदी फडणवीसांच्या नावाने मते मागून जिंकून आल्यानंतर विश्वासघात केला. केवळ 2 जागांसाठी त्यांनी 2014 युती मोडली. उद्धव ठाकरेंना आता जागा दाखवण्याची वेळ आली आहे असे म्हणत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुंबई महापालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकले. मुंबईमधील भाजप नगरसेवक पदाधिकाऱ्यांची मेघदूत बंगल्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, मंत्री मंगल प्रभात लोढा, आमदार नितेश राणे, अतुल भातखळकर उपस्थित होते. बीएमसीसाठी भाजप शिंदे गटाचे 150 जागांचे लक्ष असून मुंबई महापालिकेत पुढचा महापौर भाजपचाच होणार असा विश्वास शाह यांनी व्यक्त केला. मासळीऐवजी जाळीमध्ये विषारी जेलीफिशने भरून येत असल्याने मासळीअभावी मच्छीमारांवर उपासमारीचे संकट आले आहे. 2 महिन्यांच्या पावसाळी मासेमारी बंदीच्या कालावधीनंतर 1 ऑगस्टपासून पुन्हा मासेमारीला सुरुवात झाली आहे. मात्र बंदीनंतर मासेमारी हंगामाला सुरुवात होताच महिन्यांपासूनच कधी खराब हवामान, अतिवृष्टी, नैसर्गिक वादळामुळे मासेमारी बंद ठेवण्याची वेळ मच्छीमारांवर येऊन ठेपली होती. त्यानंतर लागलीच मच्छीमारांना नव्या समस्येला सामोरे जाण्याची वेळ येऊन ठेपली आहे. उरण परिसरातील मासेमारी करण्यासाठी गेलेल्या मच्छीमारांच्या जाळ्यात विषारी जेलीफिश आढळून येऊ लागले आहेत. या समस्येमुळे मासेमारी धोक्यात आली असून मच्छीमारांवर जेलीफिशचे संकट उभे ठाकल्याने बोटी किनाऱ्यावर उभ्या आहेत. केंद्र सरकारने देशातील शाळांमध्ये अमूलाग्र बदल घडवून आणण्याचा संकल्प केला आहे. त्यानुसार देशभरातील 14,500 शाळांचा विकास आणि अद्यायवतीकरण होणार आहे. यासाठी पीएम श्री ही नवी योजना जाहीर करण्यात आली आहे. शिक्षक दिनानिमित्त बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी म्हणाले की आज शिक्षक दिनानिमित्त मला एक नवीन उपक्रम जाहीर करताना आनंद होत आहे. प्रधानमंत्री स्कूल फॉर रायझिंग इंडिया योजनेअंतर्गत भारतभरातील 14,500 शाळांचा विकास आणि अद्यायवतीकरण करण्यात येणार आहे. यामुळे ही मॉडेल स्कूल होतील ज्यामध्ये राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा संपूर्ण आत्मा अंतर्भूत होईल. या योजनेचा भारतातील लाखो विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. पत्राचाळ जमीन गैरव्यवहार प्रकरणी अटकेत असलेले शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचा आर्थर रोड जेलमधील मुक्काम वाढला असून राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांनी वाढ करण्यात आली आहे. गोरेगाव येथील पत्राचाळ जमीन घोटाळ्याप्रकरणी ईडीने 31 जुलैला संजय राऊत यांना अटक केली होती. सुरुवातीला त्यांना 8 ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली होती. ही मुदत संपल्यानंतर न्यायालयाने आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायदा 2002 राऊत यांना 22 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर राऊत यांची रवानगी आर्थर रोड जेलमध्ये करण्यात आली. त्यानंतर न्यायालयीन कोठडीत 5 सप्टेंबरपर्यंत वाढ करण्यात आली होती. न्यायालयीन कोठडीची मुदत संपत असल्याने राऊत यांना सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने त्यांच्या कोठडीत 19 सप्टेंबरपर्यंत वाढ केली. सर्वांचे आराध्य दैवत असलेल्या गणरायाच्या उत्सवाला गणेश चतुर्थीपासून सुरुवात झाली होती. 5 दिवस बाप्पांची तर 2 दिवस गौराईची सेवा केल्यानंतर सोमवारी गत्यांना भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. गणपती बाप्पा मोर्या, पुढच्या वर्षी लवकर या अशा जयघोषात, ढोलताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत गणेश भक्तांनी आपल्या लाडक्या बाप्पाचे विसर्जन केले. पनवेल महापालिका क्षेत्रातील कळंबोली, कामोठी, खारघर, पनवेल, तळोजा या चारही प्रभागांमध्ये गणेश भक्तांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी महापालिका, पोलीस प्रशासन, अग्निशमन दल, वाहतूक विभाग, सेवाभावी संस्था यांच्यासह सर्व प्रशासकीय यंत्रणेने आपली जबाबदारी चोखपणे पार पाडली. भारताचे माजी राष्ट्रपती डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या स्मरणार्थ देशभरात सोमवारी राष्ट्रीय शिक्षक दिन साजरा करण्यात आला. या निमित्ताने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते देशातील 46 शिक्षकांना सर्वोत्कृष्ट शिक्षकाचा राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यामध्ये महाराष्ट्रातील 3 समावेश आहे. मुंबईतील चत्रभुज नर्सी मेमोरियल स्कूलच्या प्राचार्य कविता संघवी, बीड जिल्ह्यातील दामुनाईक तांडा शाळेचे शिक्षक शशिकांत संभाजीराव कुलथे आणि बीडच्या पारगाव जोगेश्वरी शाळेचे शिक्षक सोमनाथ वामन वाळके यांना राष्ट्रपतींच्या हस्ते सर्वोत्कृष्ट शिक्षक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.
राज्यातील शाळांचा दर्जा वाढवतानाच विशेषतः सरकारी शाळांचे सक्षमीकरण करण्याच्या तसेच पूर्व प्राथमिक स्तरांपासून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शिक्षणावर भर देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे. तसेच राज्यातील शिक्षकांच्या समस्या प्राधान्याने सोडवण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. वर्षा येथील समिती सभागृहातून शिक्षक दिनानिमित्त राज्यातील शिक्षकांशी मुख्यमंत्र्यांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी शिक्षण मंत्री दीपक केसरकर, सचिव रणजित सिंग देओल, संचालक कैलास पगारे उपस्थित होते. तर राज्यातील जिल्हाधिकारी यांच्यासह शिक्षक दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, महाराष्ट्राने शिक्षणामध्ये दिशादर्शक काम करून देशाला नेहमीच नवनवीन प्रयोग आणि विचार दिले असल्याचे सांगितले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी श्री गणेशाचे दर्शन घेतले. यावेळी मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार श्रीकांत शिंदे, खासदार राहुल शेवाळे, आमदार आशिष शेलार, आमदार चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. केंद्रीय गृहमंत्री शहा यांचे आगमन होताच वृषाली शिंदे यांनी पारंपरिक पद्धतीने औक्षण केले. विघ्नहर्त्या गजाननाची सुबक मूर्ती, शाल, श्रीफळ आणि भेटवस्तू देऊन मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय गृहमंत्री शहा आणि उपस्थित पाहुण्यांचे स्वागत केले.